हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल जाब पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओत मित्रांनो आपण जाणार आहोत बोरिवलीला, जो पॅगोडा आहे तिकडे, तो पॅगोडा टेम्पलला आपण आज जाणार आहोत आणि बघूया नेमका कसं आहे ते। मित्रांनो आजच्या आपल्या ट्रीपमध्ये आपल्याला जॉईन झाला आहे आपला मित्र गौरव, आणि आता तुम्हाला माहिती आहे माझा भाऊ अक्षय पालवे आणि मी ऋषी पालवे। तर चला आता भेटूया डायरेक्ट आपण पॅगोडाला। तर आता आलो आहोत आपण इथे मित्रांनो गोराबीचच्या इथे, इथून आपल्याला फेरी करायची आहे आणि फेरीने आपण जाणार आहोत। तर आता बघा एकदा, तिकिटांचं जरा सांगा मला कसं आहे आपल्या फेरीचं। एक माणसाचे 15 रुपये तिकीट आहे। हा, आणि परत मागे जर यायचं असेल ते मग 30 रुपये। 30 रुपये ना? आणि सामान वगैरे किती? आणि सामान म्हणजे बाईक बिक जर कोणी आणत असेल तर बाईकचे काय चार्जेस आहे? बाईकचे बी 15 रुपये होतात। हा, ते 5 रुपये घेतात आम्ही आजमधी, आणि तिथे गाडीचे चार्जेस म्हणजे जे पण काही तिकीट असेल ते आपण बोटीमध्ये कलेक्ट करतो ना, तिकीट घेतो बोटीमध्ये उतरल्यानंतर ना तिकडे आपला माणूस असतो। ओके, फक्त इथे 5 रुपये आम्ही घेतो। हा, इथे 5 रुपये। थँक्यू। चला आता निघली आपली फेरी, आता आपण भेटूया तिकडे त्या बाजूच्या टोकावर। आता आपण उतरलो इथे गोराई खाडी या साईडला। तर मित्रांनो फेरीला जेमतेम 10 मिनिटं, हां 10 मिनिटात जेमतेम इकडे येते आपली फेरी, आणि इथून काही उतरल्यानंतर आपल्याला इथे चार्जेस पे करावे लागतात। बोटीत झालं किंवा कुठेच आपल्याकडून काही चार्जेस घेत नाही, आणि जसे एका पर्सनचे जसे त्या काकांनी सांगितले 15 रुपये, आणि गाडीचे सुद्धा तेवढेच चार्जेस आहेत मित्रांनो। तर इथे काय आपल्याला शॉप्स आहेत एक दोन, आणि माझ्या मते हे एक दोनच शॉप आहेत। तर काका इकडून पुढे कसं काय जायचं? कुठे पॅगोडाला? पॅगोडा ऑटो करून, ऑटो करून ना, सायकल बिकल भेटते का भाडे? नाही ना। जरा असं आम्ही काहीतरी इथे बसलोय खायला, खातो पितो जरा असं, आणि मग इथून रिक्षा करून पॅगोडाला जाऊया। आता बघूया तिकडे सुद्धा पॅगोडाचं काहीतरी माझ्या मते टायमिंग आहे, इकडे लोकल लोक आम्हाला सांगत होते काहीतरी टायमिंग आहे इकडे पॅगोडाचा। तर मग ओपन असेल नसेल ते पण आम्हाला तिकडे गेल्यावर खाणार आहे। आता जरा नाश्ता बिस्ता करून घेतो, कुरकुरे घेतले आहेत बाजूच्या दुकानातून, लेस घेतले, लेस कुरकुरे हवा घेतले इथे गरम होता ना, घेऊया खाऊन। आमचा बरोबर आता गौरव बघा कसा बिचारा थकला आहे बिचारा बसला। तर इथे पावभाजीची पण सोय आहे मित्रांनो जर कोणी येत असाल तर, पण आता आम्ही तर लेसच खातो। काय मित्रा, मित्राला इंटरेस्ट नाही आहे धावले। मित्रांनो गोराई खाडीच्या इकडून रिक्षाला आपल्याला पॅगोडा जायचे 80 रुपये लागतात, एक जण जा तिघं जण जा किती पण जा 80 रुपये लागतात। आता बसतोय आम्ही रिक्षात, आम्हाला व्ह्यू दाखवतो। अरे पाणी येतो मित्रांनो, बघू शकता आपण पोचलो आहोत मित्रांनो पॅगोडाला। तर मित्रांनो खूप भारी फिलिंग आहे पॅगोडाला पोचल्यानंतर, बघण्यासारखं व्ह्यू आहे मित्रांनो। चला आता आपण मध्ये जाऊया। तर हा पॅगोडाचा बघू शकता तुम्ही, तर हा बघू शकता तुम्ही, हा पॅगोडाचा मेन डोर आहे, इथून आपल्याला एंटर करायचं। विश्व विपस्सना पॅगोडा, ग्लोबल विपस्सना पॅगोडा हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे। बुद्धांच्या स्मृतिचिन्हाची जपणूक करण्यासाठी 2000 वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला। विपस्सना ध्यानधारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे। दरवर्षी या पॅगोडाला 1.5 ते 2000 पर्यटक भेट देत असतात।
तर मित्रांनो, जसे जगामध्ये 7 वंडर्स आहेत तसेच महाराष्ट्राच्या 7 वंडर्समध्ये पॅगोडाला समाविष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, या पॅगोडामध्ये 8 ते 10 हजार लोक बसू शकतील अशी या पॅगोडामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची 29 मीटर असून हा जो पॅगोडा आहे तो भूकंपरोधक आहे. मित्रांनो, हा जो पॅगोडा आहे हा इसवी सन 2000 मध्ये बांधण्यात आला आणि याचे जे बांधकाम आहे ते इसवी सन 2008 मध्ये पूर्ण झाले. तर याची जी उंची आहे ती 325 फूट इतकी ह्या पॅगोडाची उंची आहे. त्यांना पण असं वेगळं फील करून देत ना आम्ही. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.